नमस्कार, मी मंजिरी कपडेकर। मंजिरी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यात किंवा पावसाळा जेव्हा असतो तर पावसाळ्यात छान तळलेले पदार्थ आपण खातो। तर स्पेशली आपल्या महाराष्ट्रात एक प्रकारचे वडे करून ह्या महिन्यात खाण्याची पद्धत आहे, त्याला नाव टेस्टी वडे असं दिलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी आषाढ वडे सुद्धा त्याला म्हणतात। तर आपण ह्या वड्यांसाठी काय काय साहित्य लागते बघूया। इथं आपण घेतलेलं तांदळाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्यानंतर बेसन आहे, उडदाची डाळ आहे ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवलेली आहे, ओवा, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद, जिरे, लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि तीळ, आणि आपल्याला तेल लागणार आहे। हे सगळं साहित्य आपण आपल्याला हे छानपैकी असे टेस्टी वडे किंवा आषाढ वडे आपल्याला करायचे आहेत। आता आपण काय करूया, पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला जिरे, मिरची, लसूण हे वाटून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण घेऊया जिरे, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या। इथं आपण उडदाची डाळ जी घालतो ना, तर ती खूप छान टेस्टी हे वडे होण्यासाठी ती खुसखुशीत वडे होतात। आता घालूया ह्याच्यात हिरव्या मिरच्या। मिरच्या तिखट कशा आहेत हे बघून घालायचं, शक्यतो पावसाळ्यात थोड्या कमी तिखट मिरच्या येतात। आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण एक मोठा बाऊल घेऊया। आता ह्या बाऊल मध्ये आपण ही सगळी पीठ घ्यायची आहेत। पहिल्यांदा घेऊया गव्हाचं, शक्यतो ही सगळी पीठ सम प्रमाणात घेतली तरी पण चालतात, किंवा ज्वारीचं पीठ थोडं जास्त घेतलं तरी चालतं। ज्वारीचं पीठ, त्यानंतर तांदळाचं पीठ, आणि बेसन, ही सगळी पीठ आपण प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी आपण इथे घेतलेली आहेत। आता ह्याच्यात आपण ओवा घालायचा आहे, एक अर्धा टीस्पून फक्त थोडासा असा चुरडायचा हातावरती, म्हणजे त्याचा ओव्याचा जो वास आहे तो छान खुलून येतो। आता घालूया ह्याच्यात कोथिंबीर, त्यानंतर आपण इथं घ्यायचं आहे हळद आहे, त्यानंतर मीठ, हिंग घालूया अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून हिंग, हे जे वाटण आहे हे याच्यात घालूया। जिरे, लसूण, याचा अगदी मस्त खमंग वास इथे यायला लागलेला आहे, कारण हे जे टेस्ट जी येणार आहे वड्यांना ते ह्या सगळ्या मसाल्यामुळं, त्यामुळं हे अतिशय छान असं मस्त तिखट पण वास येतो ह्याचा। मिरच्या तिखट करण्यासाठी मी म्हणले की बघून घ्यायच्या। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण ही जी उडदाची डाळ 4-5 तास भिजवलेली आहे ती वाटून घेऊया। थोडी रवा राहिली तरी चालते। आता ही डाळ आपण ह्यात मिक्स करून घेऊया। ह्याच्यात थोडस 1 चमचाभर आपण तेल घालूया। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्याचा जो मसाल्याचा आपण जो वाटलेलं होतो मिरची, जिरे वगैरे, त्याचा ओलसरपणा, आणि आपण जे आता डाळ घातलेली त्याचा ओलसरपणा आहे, पिठामध्ये जे पाणी घ्याणार ते अगदी थोडस सावकाश काळजीपूर्वक घालायचं, कारण हा हे जे मिश्रण होणार आहे हे पीठ जे मळलेलं होणार आहे ते थोडस घट्टसर असावं, पातळ नसावं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मळून घेऊया। आपण पुरीचं पीठ कसं घट्टसर मळतो की ज्यामुळे आपल्या पुऱ्या लाटायला छान येतात आणि त्यामध्ये त्या फुगतात चालल्या, तसंच पुरीच्या पिठाची जशी कन्सिस्टन्सी असते तशीच आपण ह्याची करायची आहे। आता हे जे मळलेलं पीठ आहे ना, एक 15 ते 20 मिनिट आपण ठेवून द्यायचं आहे। आता आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे, एक असं प्लास्टिक पेपर घ्यायचा किंवा केळीचं पान आपल्याकडे मिळालं तर केळीचं पान, कर्दळीचं पान, कुठलंही पान जरी घेतलं तरी चालतं। आता आपण त्याच्यावरती थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा, त्याचा गोळा करून घ्यायचा, असा आपण पुरी जशी करतो तेवढा साईजचा गोळा घ्यायचा, आणि हे आपण असं गोल व्यवस्थित थोडासा पाण्याचा हात लावून त्याला थापून घ्यायचं। तेल मी आधीच तापायला ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण तीळ लावायचं, ते दिसायला छान दिसत आणि तिळाचा खमंग पण आपण आपल्या त्या वडांना येतो। तेल तापलेलं आहे आपलं, आता हे वडे आपण
सगळे असे तळून घ्यायचे. समजा तुम्हाला जर का त्याला होल पाडायला हवं असेल तर तुम्ही मध्ये त्याला होल सुद्धा पाडू शकता. उदाच्या गाईमुळे छान वड्याला खुसखुशीतपणा येतो आणि टेस्टी तर होतातच ते छान. तेल त्याच्यावरती उडवलं म्हणजे वडा फुगायला मदत होते. गॅस मोठा ठेवायचा. वडा पूर्ण फुगून झाल्यानंतर मग गॅस बारीक करायचा. याच्यावर आपण तिने असा छान त्याचा सोनेरी कलर झाला, थोडे लालसर असे झाले की आपण काढून घ्यायचे. असे तुम्ही एका वेळेस दोन एक अशा जसं तुम्हाला वडे थापणे आणि तळणे जमेल त्या पद्धतीनं करून घ्यायचे. हे झाले टेस्टी आषाढ वडे तयार. हे टेस्टी आषाढ वडे तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे वाटले ते मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजरीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका.